मृतांच्या कुटुंबियावर केलेल्या काळाच्या घाताला सावरणं जरी शक्य नसलं तरी त्यांच्या कुटुंबियांना नवी मुंबई महानगरपालिकेकडून आर्थिक सहाय्य देण्यात आले. 150,000 धनादेश मृतांच्या निकटवर्तीयांना मदत म्हणून देण्यात आला. यावेळेस ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक तसेच सभागृह नेते अनंत सुतार यावेळी उपस्थित होते. जो कुपकर्णा के तालाब में 3 मासूम बच्चे डूबकर जो दुर्दैवी घटना हुई उनके कुटुंब को महापालिका के आपत्ति निधि से प्रत्येकी 1.5 लाख की मदद जाहिर की गई थी महापौर निधि की ओर से. अब ये जो उनके घर का लॉस है वो किसी भी पैसे से भर के नहीं आने वाली है. हमारी भावनाएं, हमारे श्रद्धांजलि उनके साथ है. जो दुख उनको मिला है वो दुख फैलने की शक्ति उनको ईश्वर दे, इसे प्रार्थना. ब्यूरो रिपोर्ट, NMTV.